आंधळी कोशिंबीर ही एक प्रोसेस होती आणि मला वाटतं ते एक स्कूल होतं. बऱ्याचदा आपण म्हणतो तुम्ही कोणाचा कोर्स केला आहे, कुठे अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे, तर मला वाटतं ते काम करूनच समजतं. आणि ज्यांना बघत मोठे झालो किंवा ज्यांच्याकडे बघून वाटलं की अभिनय करावा, अशा अशोक सराफांबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि या सिनेमाची गंमत अशी होती की ऋषिकेश होता, आनंद इंगळे होता, वेगवेगळ्या पिढीतले सगळे होते, वंदना मावशी होती, पण माझं सगळ्यात जास्त काम हे अनिकेत बरोबर होतं. आणि पहिल्याच दिवशी जेव्हा आदित्यने मला सांगितलं की अनिकेत आणि तू आणि तुमची मैत्री आहे, नंतर ती इतकी झाली की आमच्याबद्दलच काही संशय, कपडे एकसारखे घालायला लागलो की मैत्री कशी दाखवायची, म्हणजे जरी स्क्रीनवर नाही दाखवता आली, म्हणजे आजही आम्ही पूर्ण प्रयत्न केलाय तसा कशी केमिस्ट्री दाखवता येईल, म्हणजे अभिनयात ती बघूयात. पण पण खूप खूप मजा आली. आणि असतील जे आदित्यने सांगितले असते की हे खोटं नाही, एक मिनिट, हे खोटं नाही, म्हणजे खरंच खूपच आम्ही केलेलं नाही. पण आदित्यचं स्क्रिप्ट आणि आदित्यचं नरेशन, म्हणजे त्याने जेव्हा सांगितलं की असं असं एक कॅरेक्टर आहे वशाचं आणि निर्लज्ज असतात ते, तर ते निर्लज्ज असतात म्हणजे काय असतं, म्हणजे जरी खऱ्या आयुष्यात आपण असतो तरी ते स्क्रीनवर कसं दाखवायचं वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आपण आहोत तसंच करून चालत नाही का, तर त्यासाठी काय करावं. पण त्यांनी इतकं ते विशेष मला सांगितलं प्रत्येक सीनच्या आधी काय पद्धतीने रिॲक्ट व्हायचंय पासूनचं डिटेलिंग त्यांनी आमच्याकडनं करून घेतलं. म्हणजे कधीही अशी सिच्युएशन आली नाही, बसते होते आणि चालू होता माझा आणि वंदना मावशीचा सीन, आणि त्याच्यानंतर सीन झाला आणि मी मामांपाशी आलो फक्त विचारणार तरी काय कसं वाटलं किंवा काय, म्हणजे काही कारणच नाही काय विचारायचं. तर मामा म्हणाले की एक वाक्य तू घेतलंस बाळा, त्यातला हा एका शब्दावरचा स्ट्रेस परत दे आणि पुन्हा कर असे. तर मी आदित्यला म्हटलं जरा परत करूयात का, आदित्य म्हणाला हो काही हरकत नाही. तो सीन परत गेला आणि मी जेव्हा सिनेमातला काही भाग बघितला तेव्हा मला असं जाणवलं की उगच नसतात सम्राट अशोक, म्हणजे ते सम्राट आहेत कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि खूप मदत झाली. म्हणजे या सिनेमात बरं काम करण्यामध्ये सगळ्यांचीच मदत झाली, पण मामांचं विशेष नाव घेईन मी कारण छोट्या छोट्या गोष्टी, कारण त्यांच्याबरोबर सुद्धा खूप त्यांना अदवा तद्वा बोलण्याचे सीन्स होते, म्हणजे कसं बोलायचं परत तेही अवघड काम, टाकून बोलायचं, वाईट साईड बोलायचं, पण तेही फार निलाजरेपणाने करावं लागलं. आणि ते स्क्रीनवर बघताना खूप मज्जा येते आणि खूप वाईट वाटतं की अरे आपण काय बोलतो आपल्या लाडक्या माणसाला हे, पण ओव्हरऑल खूप मजा. आणि आता खूप एक्साइटमेंट आहे की आम्ही खरंच सगळ्यांनी खूप मनापासून या प्रोजेक्टवरती काम केलंय आणि आता 30 तारखेला याला यश मिळो एवढीच प्रार्थना.